जरा व्यतिरिक्त टाइम कोणी घेतला तर पॅनलाइज करायची मुभा आपल्याकडे असेल, कारण शिस्त या ठिकाणी पाळली जातीये। अजून देखील कारळे संघ अजय आपले सलामीर अजून देखील मैदानात गेलेले नाहीयेत। तर या स्पर्धेसाठी अनेक योगदान या ठिकाणी मूल्यवान मान्यवरांकडून आपल्याला होताना पाहायला मिळाले, त्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होतंय, सरसे स्वागत असेल ज्या जे सर्व खेळाडूंना या ठिकाणी आपण। तर या ठिकाणी ज्या या स्पर्धेसाठी जेव्हा डिहायड्रेशनचे प्रॉब्लेम किंवा अन्य व्यथा खेळाडूंना मिळते, पोषकता मिळत नसते, ती मिळवून देण्याचं काम मान्यवर माननीय श्री आशिष कोरडे साहेब यांच्या विद्यमानाने होताना पाहायला मिळतंय। त्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होतंय। स्वागतम सुस्वागतम। तर विनोद सज्ज झाला आहे, विनोदची गोलंदाजी खूप महत्वपूर्ण असेल या सामन्यामध्ये। नामदेव आणि सती नामदेव आणि संदीप ही जोडी आहे। विनोद आपल्याला विनंती असेल षटकासाठी 5 मिनिटाचा अवधी, एका पर्वासाठी 15 मिनिटाचा अवधी असेल, याच्या व्यतिरिक्त तुम्ही वेळ अपव्यय या ठिकाणी करायचा नाहीये। दोन्ही संघांना नम्र विनंती असेल, कळकळीची विनंती असेल, कारण वेळेचा निर्बंध आहे। वेळेत आपल्याचा वेळ बघितला तर 3:43 झाले, बराबर 3:58 पर्यंत या 3 षटकांची पूर्तता होणं खूप आवश्यक आहे। पहिला चेंडू काय गोलंदाजी करतोय, एज घेतली गेली आहे, संदीप सारखा मोहरा या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल। डी जे सतीश मैदानामध्ये दाखल झाला, स्ट्राईक एंडवर त्याला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल। सतीश नॉन स्ट्राईक एंडवर नामदेव पहिल्याच गोलंदाजीवरती विनोदने महत्वपूर्ण फलंदाज संदीप याला बाद केले। सतीश आपल्याला स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल। पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळला, 1 धाव या ठिकाणी अंकित होईल। या 1 धावसंख्येने धावांचा श्री गणेश होतोय, जाऊन पोहोचतोय 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या धावसंख्येवरती। यावेळी हलक्या हाताने खेळला आहे, क्षेत्ररक्षक येतो शॉर्ट मिड ऑफ विकेटचा क्षेत्ररक्षक त्याखाली, आणि 1 धाव या ठिकाणी अंकित होतीये। संघाची धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 या आकड्यावरती। स्ट्राईक एंडवर आता आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल। नामदेव पॉवरफुल हिटर आहे, विठ्ठलाई प्रतिष्ठान कारळे या संघासाठी ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तोच हा खेळाडू स्ट्राईक एंडवर आपल्याला तैनात होताना पाहायला मिळतोय। चेंडू पुढे ठेवलाय, क्लासिकल फटका, प्रेक्षकांची देखील दाद मिळते, टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे, कारण फटका तेवढा देखण रूपाचा पाहायला मिळालाय। नामदेव याच्या बॅट मधून आपल्याला षटकार पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा यावेळी एक्स्ट्रा कव्हर पॉईंट रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट मिडअपचा क्षेत्ररक्षकाकडून होते, आणि 1 धाव ही धावफलकावरती जोडली जाते। संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती। शेवटचा चेंडू असेल विनोदच्या गोलंदाजीचा, दांडगासा अनुभव आहे, अनेक वेळा मोठमोठ्या फलंदाजाला नमवण्याचं काम एक इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतीये। यावेळी चेंडू सतीशच्या बॅट मध्ये, पण हवा एलिव्हेशन कमी, क्षेत्ररक्षक त्याखाली, फलंदाज सतीश तंबूच्या आचरला जात।
तर स्ट्राइक इन वर अजय आपल्याला पाहायला मिळेल, नामदेव आपल्याला नॉन स्ट्राइक इन वर पाहायला मिळतोय, दोन्ही फलंदाजांवरती जबाबदारी असेल, दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केले गेले पप्पू या गोलंदाजाला। तर गर्जना इलेव्हन कोपर कॅरने संघाचे संघ मालक आणि नेतृत्व करताना पाहायला मिळतात, अजित सुतार यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि चिकी रन आणि विस्फोटक फलंदाजी कशी आजमावली जाते याचा जिथं जाता प्रात्यक्षिक गर्जना इलेव्हन आपल्याला दाखवताना सलामीला आलेले फलंदाज सातत्याने आपण त्यांना पाहतो, विनोद भोसले यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। तर फलंदाज लागेल फलंदाज नामदेव या खेळाडूची, पण नाही त्या गोलंदाजी मार्क वरती पप्पू सज्ज झालाय। गर्जना इलेव्हन कोपर किरणाचे संघ मालक अजय सुतार आणि मंगलमूर्ती मराठवाडी गावचा हा सितारा मैदानामध्ये दाखल होतोय, आज त्यांचं व्यासपीठावरती आगमन असेल, सहर्ष स्वागत असेल। पप्पूची गोलंदाजी यावेळी काहीशी दिशा भरकटताना पाहायला मिळाली आहे, अवांतर धावसंख्येची भर होतीये। शॉर्ट स्क्वेअर लेग वरून एक रन या ठिकाणी अंकित झाली, एक धाव संख्येने संघाची धाव संख्या 11 या आकड्यावरती। तसेच योगेश शिंदे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। यावेळी हाफ ट्रॅकर होता, पुल केलाय, पुल सक्सेसफुल, चार 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 धाव संख्येसाठी। अरे यावेळी चेंडू हाफ पिच होता, हुक केलाय, हुक नंतर चेंडू जाईल वाईड डीप विकेट रिजन मध्ये, एक धाव घेतली गेली आहे, एका धावेवरती या ठिकाणी समाधान मानलं जात आहे। या एका धावसंख्येने संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती। काहीशी मागडी गोलंदाजी पप्पू आपल्याला हाताळताना पाहायला मिळतोय। पुढचा चेंडू हितेश साठी, पुन्हा एकदा तेज तरार चेंडू होता, शरीराचा वेध घेणारी गोलंदाजी, ही गोलंदाजी होणं अपेक्षित आहे। षटकाची समाप्ती झाली आहे, यानंतर मोडकवाडी विरुद्ध डाकेवाडी असा सामना असेल, दोन्ही संघ कर्णधार, जशी या षटकाची समाप्ती होईल आपण लगेच यायचंय, नाहीतर अन्यथा विलंब लावला तर कमी षटकाचे सामने खेळवले जातील। सावंतवाडी संघ कुठलाही विलंब लावायचा नाहीये। यावेळी दिशाहीन गोलंदाजी केली जाते, गोलंदाज भूषण अवांतर धावसंख्येची भर होते। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज निघतोय, म्हणजे या ठिकाणी नामोल्लेख केला जातोय, चक्का अजित सुतार आज खूप लवकरच आज मैदानावरती ज्यावेळी सामना आहे त्यावेळी दाखल झालेत आपल्या संघासाठी खेळताना। नकारात्मक चेंडूची या ठिकाणी सांगता होतीये आणि नकारात्मक चेंडूची सांगता झाल्यानंतर संघाची धाव फलकावरती देखील आगेकूच होतीये, ती धाव फलक जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवरती। काहीशी रोमांचक आपल्याला येतं काळामध्ये पाहिलं, काय फटका साजवलाय, पण एलिव्हेशन कमी आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, चुकी करतोय, चुकीचा विपरीत परिणाम आणि दोन धावा
साधा सोपा झेल घेण्याचा प्रयत्न जयवंत त्या ठिकाणी चुकी करतोय, चुकी झाली, चुकी झाल्यानंतर दोन धावा या ठिकाणी अंकित होत आहेत। हॅलो हॅलो, यावेळी ब्लॉक कल्पैचा चेंडू, ही गोलंदाजी होणं अपेक्षित आहे। एक धाव घेतली गेली, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न आणि गफलत होतीये, गफलत झाल्यानंतर ह्या ठिकाणी दोन धावा पूर्ण होत आहेत आणि या दोन धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 या धावसंख्येवरती। अजून देखील चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। नामदेवचा झेल सुटला, किती धावा अंकित करण्यामध्ये नामदेव सज्ज होतोय हे त्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। यावेळी भूषणच्या कारण ज्यावेळी गोलंदाज गोलंदाजीसाठी आक्रमकता होतो त्यावेळी त्याचा वेद असतो जास्तीत जास्त तेज टेरार चेंडू टाकण्याचा, आणि जेव्हा तो तेज टेरार चेंडू टाकण्याचा डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळीच काहीशी चुकी होते, ती दिशा भरकटताना आपण पाहिली आहे। पुन्हा एकदा तसाच काहीसा प्रयत्न आणि चुकी करतोय तो गोलंदाज भूषण। तर अवांतर चेंडू टाकल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती भूषण निघतोय। यावेळी चेंडू स्लोअर वन होता, बॅटीच्या रडार मध्ये होता, स्वतःवरती काहीसा नाखुश होता गोलंदाज नामदेव आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 30 या धावसंख्येवरती। अजून देखील षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। यावेळी पुढे येऊन खेळला एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिजन मध्ये विनोदच्या आवाक्याच्या बाहेर 4-4-4 धावसंख्येसाठी। क्रिकेट मधील विस्फोटकता, झेल सोडला, झेल सुटल्यानंतर त्याची ही विस्फोटक फलंदाजी आपण पाहतोय आणि संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न। शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक त्या खाली येतोय, तोपर्यंत एक धाव या ठिकाणी अंकित होते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 41 या धावसंख्येवरती। 42 धावांचं लक्ष आहे, कारळी संघ सुरेश लगेच आपण दाखल व्हायचंय आणि सावंतवाडी संघ विनोद आपण आपले सलामीवीर दाखल करायचे आहेत कारण वेळेचा निर्बंध आहे। विनंती केली जाईल मोडकवाडी संघ, मोडकवाडी संघ कर्णधार आशिष कोरडे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल। तर आशिष कोरडे साहेब यांच्या शुभासे नाणेफेक केली जाते। कारळी संघ आपण लगेच दाखल व्हायचं, अजून देखील विलंब होतोय, कारळी संघ आपण लगेच जायचंय विठ्ठलाय प्रतिष्ठान कारळी संघ आणि अचानक 11 सावंतवाडी संघ पप्पू आपण सलामीर न्यायचे आहेत मैदानामध्ये। 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय तब्बल 41 धाव संख्येचं। क्षेत्ररक्षण सजावलं गेलंय, सावंतवाडी संघ सलामीर दाखल करायचे आहेत। पंच प्रत्येक षटकास 5 मिनिटाचा अवधी आहे, असा एका पर्वासाठी आपल्याला 15 मिनिटाचा अवधी दिला जाईल। बराबर 2:58 या पर्वाला सुरुवात होतीये, 4:13 पर्यंत समाप्त होणं खूप गरजेचं असेल, तर लगेच सुरुवात करायची पंच।
चार तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे विठ्ठल प्रतिष्ठान कार्यालय संघ सुरेश आपल्याला वेळेचा निर्बंध दिला गेलाय 4:13 पर्यंत इनिंगची समाप्ती होणं खूप गरजेचं आहे अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल सुरेश सज्जा झालाय 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 42 धावांचं लक्ष समोर ठेवलं 41 धावांचं लक्ष असेल क्षमस्व असेल 42 धावसंख्येची गरज आहे तर 42 धावा छक्क्याची आवश्यकता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सुरेश सज्जा झालाय विलंब करायचा नाहीये स्ट्राईक इंडवर फलंदाज आपल्याला पप्पू पाहायला मिळेल यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी संदीप आहे एक धाव या ठिकाणी पूर्ण होती आहे तर यानंतर मान्यवर माननीय श्री आशिष कोरडे साहेब ज्यांचं खूप महत्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी पाहायला मिळतंय त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल मी विनंती करेल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेचे उपदारशाल दोन त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे पहिल्या चेंडवरती एक धाव आले विनोद स्ट्राईक इनवर आपल्याला पाहायला मिळतोय यावेळी स्लो वरवान चेंडू पण काहीसे गतीमधी गफलत होताना वाईड आपल्याला बॉल पाहायला मिळतोय बिलॉंग टू द लाईन गोलंदाजे अवांतर धाव असेल संघाची धावसंख्या एक चेंडूच्या समाप्तीनंतर दोन या धावसंख्येवरती आशिष कोरडे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला गेलाय प्रत्येक खेळाडूला डिहायड्रेशन किंवा कुठली कमतरता भासते त्यांच्या स्वास्थ्याची काळजी म्हणून या ठिकाणी पाणी सौजन्य आपल्याला देताना ते पाहायला मिळाले एक महत्वपूर्ण योगदान खरंच पाहायला मिळतं एक मोठी देणगी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या स्पर्धेसाठी देताना आपण पाहिली आहे चेंडू हवे तेव्हा चेंडू चाहतोय स्क्वेअर लेग रिझन मध्ये एकेरी धाव संख्येसाठी एक धाव ही धाव फलकावरती जोडली जातीये संघाची धावसंख्या दोन चेंडूच्या समाप्तीनंतर आपल्याला तीन या आकड्यावरती पाहायला मिळते जो संघ मैदानामध्ये दाखल झालाय फलंदाजीसाठी त्या संघाने तब्बल 62 धावा चेस केल्यात आजच्या स्पर्धेमध्ये कुठल्याही संघाने धावा चेस केलेला नाहीये एवढा मोठा धाव फलक या संघाने चेस केलाय तर मोडकवाडी संघाने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्रक्षणाचा निर्णय घेतलाय जशी सामन्याची या ठिकाणी पूर्तता होईल आपण लगेच दाखल व्हायचंय पुन्हा एकदा दिशामध्ये गफलत होतीये नकारात्मक चेंडूची या ठिकाणी सांगता होताना आपण पाहतोय नकारात्मक चेंडूला अवांतर धाव आली आणि अवांतर धाव आल्यानंतर धाव फलक देखील सावंतवाडी संघाचा आगेकूच करतोय जाऊन पोहोचतोय चार या आकड्यावरती बनण्याचा चुकी करतोय आणि यावेळी शरीराचा वेध घेणारी गोलंदाजी आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये तीन चेंडूची सांगता झाली चार ही धावसंख्या आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतीये यावेळी हाफ ट्रॅकर होता खेळला गेला स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये वन बाउन्स सी मारेशा पार चार धाव संख्येसाठी डी जे चार ही धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते चांगला संजीवनी देणारा हा चौकार आपल्याला फलंदाज विनोदच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाले आठ ही धावसंख्या आपल्याला धापलकावरती पाहायला मिळते यावेळी पुन्हा एकदा गाफला धावांतर दोन धावा चुकी करतोय सुरेश आणि ही धावसंख्या पाहायला मिळते पॅडी आपल्याला पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक इंड वरती
पाचवा चेंडू असेल षटकातील गोलंदाज सुरेश निघतोय, काहीशी चुकी करतोय, गफलत करतोय या सामन्यामध्ये। दाही धावसंख्या आपल्याला धापलकावरती पाहायला मिळतीये। फुल टॉस चेंडू झेल असेल, जयवन त्याखाली प्रयत्न चांगला आहे आणि झेल या ठिकाणी सोडला गेलाय आणि चार ही धावसंख्या आपल्याला अंकित जिथे एकही धाव नव्हती तिथे चौकार दिला गेलाय। 14 ही धाव संख्या पाहायला मिळते। विनोद सारख्या मातब्बर खेळाडूचा झेल या ठिकाणी सुटलाय। शेवटचा चेंडू आहे, 14 ही धाव संख्या आपल्याला पाहायला मिळतीये। फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे। 15 ही धावसंख्या, धाव आणि खराब फेक, सगळ्यात खराब क्षेत्ररक्षणाची कामगिरी जयवंत करताना पाहायला मिळाला आहे। 16 ही धावसंख्या आता धापलकावरती पाहतोय। 42 धावसंख्येची आवश्यकता असताना 16 ही धावसंख्या आपण पाहतोय। 12 चेंडू, 26 धावसंख्येची आवश्यकता आहे। गोलंदाजाला आमंत्रित करायचंय, कारळे संघ टीम मीटिंग नकोय, कारळे संघ टीम मीटिंग नकोय। हितेश गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय। 12 चेंडू, 26 धाव संख्येची गरज आहे। हितेश आपल्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल। स्ट्राइक इन वर फलंदाज पॅडी आपण पाहतोय। बारा चेंडू, 26 धावांचं लक्ष आहे। पॅडी याला पहिला चेंडू ब्लॉक होलचा, संदीप त्या खाली येतोय, गफलत करतोय। ह्या गफलती खूप आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये होताना पाहायला मिळाले, त्यामुळे या अतिरिक्त धावा धावपलकावरती जोडल्या जात आहेत। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली या दोन धावसंख्येने 18 या धावसंख्येवरती। अजून देखील 24 धावसंख्येची आवश्यकता आहे। येणारे चेंडू असतील 11। हा ट्रॅकर होता यावेळी पुन्हा एकदा संदीप त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, एक धाव अंकित होतीये। आता 23 धावसंख्येची गरज आहे। येणारे चेंडू 10 चेंडू असतील। यानंतर मोडकवाडी संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षकाचा निर्णय घेतलाय, तर लगेच आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं याची विनंती असेल। जशी या सामन्याची पूर्तता होईल त्यावेळी आपल्याला विनंती केली जाईल। विनंती आहे, कारळ संघ विलंब लावायचा नाहीये। 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 23 धावांची आवश्यकता आहे। चांगली गोलंदाजी करतोय, निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होतीये। गरज आहे या संघाला ज्या गोलंदाजीची, ती गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळालाय। हाफ ट्रॅकर होता, सरळ विरकावलाय, सरळ जातोय वाइड इज डीप स्क्वेअर लेग रिझच्या डोक्यावरून गगनाला गवसणी घालणारा फटका। विनोदचा झेल सुटला होता आणि विनोदचा झेल सुटल्यानंतर त्याची विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये। God catches you in the match.
तीस या धावसंख्येवरती। तसेच या स्पर्धेसाठी ज्या खेळाडू उत्कृष्ट कामगिरी मैदानावरती भूमिका पार पाडतो त्या सर्व खेळाडूंसाठी गुणगौरव करण्यासाठी सामनावीराचं टी शर्ट सौजन्य आपल्याला पाहायला मिळतं इथे। मान्यवर माननीय श्री शांताराम कदम साहेब यांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालंय। आपलं सहर्ष सहर्ष स्वागत असेल। विनंती आहे कार्य संघ विलंब करायचा नाहीये। सहा चेंडूंचा काही शिल्लक आहे। धावांचं लक्ष समोर असेल ते तब्बल 12 धावसंख्येच। संदीप गोलंदाजी मार्गवरती अप्रतिम गोलंदाजी करावी लागेल। आपल्या कारकिर्दीतील उत्तम दर्जाची गोलंदाजी करावी लागेल। पहिला चेंडू या गोलंदाजी करावी लागेल। 5 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे। पाच चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे। यावेळी चेंडू हवे ते महत्वपूर्ण जे सामचा सामन्यातला महत्वपूर्ण क्षण क्रुशियल मुवमेंटला विनोदची फलंदाजी संपुष्टात देतीये। दिली जाईल तेव्हाच आपण वाजवायचं आपल्याला विनंती असेल अन्यथा डीजे या ठिकाणी बंद करण्यात येईल। तर धावसंख्या आपण पाहतोय 31 या आकड्यावरती। यावेळी हेलिकॉप्टर फटका झेले आणि फलंदाज पॅडी देखील मोक्याच्या क्षणी परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय। डीजे संधी या ठिकाणी मिस होतीये। या स्पर्धेचा विक्रम पराक्रम रचण्याची संधी होती इथे चुकी करतोय। 2 चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे। जाऊया डीजेच्या सुमत कार्य संघ टीम मीटिंग नकोय। क्षेत्ररक्षकाकडून झालेली ही चूक इच्छुक केवढी मागा ठरू शकते कारण ज्याच्या बॅट मधून षटकार चौकार पाहिले तो शरद स्ट्रायकिंग वर आपल्याला पाहायला मिळतोय। 2 चेंडू 7 धावा 7 धावा 2 चेंडू। सामना आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे। 2 चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे। हाफ ट्राय करत हुक करण्याचा प्रयत्न। एकेरी धाव असेल। सामन्यामध्ये कल्लाटणी मिळाल्यानंतर रोमांचकता आणि रोमांचकता आल्यानंतर प्रेक्षकांची उत्कंठा वेदक हा सामना। एका चेंडू मध्ये 7 धावसंख्येची गरज। एका बाजूला विठ्ठलाई प्रतिष्ठान कार्य संघ त्याच्या विरोधात अचानक 11 सावंतवाडी संघ। एकाचा भरोसा त्याच्या बॅटवरती एकाचा भरोसा आपल्या गोलंदाजीवरती। सामना आवडला असेल तर टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत। 1 चेंडू 7 धावसंख्येची गरज। हाफ ट्राय करत आहोत करण्याचा प्रयत्न आणि सामना विजयी ठरतोय विठ्ठलाई प्रतिष्ठान कार्य संघ। हस्तांदोलन करायचंय अचानक 11 सावंतवाडी संघ आणि विठ्ठलाई प्रतिष्ठान कार्य संघ केलं जाईल त्यानंतर या सामन्याचा सामनावीर।
संदीप अपन व्यासपीठावरती यायचंय मुक्याच्या शनी चांगली गोलंदाजी आणि त्यानंतर अजय पहिल्या सामन्याचा सामनावीर आपण देखील यायचंय सावंतवाडीचं आंदोलन करायचंय